राज्यपालांच्या टोपीचा आणि अंतकरणाचा रंग एकच, शरद पवारांचा राज्यपालांवर जोरदार घणाघात। अनेक हुतात्म्यांच्या त्यागानंतर ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे आणि त्या मुंबईबद्दल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक वादग्रस्त विधान केलं। त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभर राज्यपालांविरोधात आंदोलनं सुरू झाली आहेत। या राज्यपालांनी पाय उतार व्हावं, हे राज्यपाल नाहीत भाज्यपाल आहेत, अशी जहाल टीका राष्ट्रवादीकडून होऊ लागली आहे। त्यातच आता राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे। शरद पवार यांनी त्यांच्या स्टाईलने राज्यपालांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे। तसेच राज्यपालांच्या टोपीचा रंग आणि त्यांच्या अंतकरणाचा रंग एकच असल्याचा घणाघात शरद पवारांनी केला आहे। दुसरीकडे राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरत आक्रमक आंदोलन करत आहेत, त्यामुळे राज्यपालांच्या एका विधानाने राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांना राज्यपालांच्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले, या राज्यपालांच्या बद्दल काय बोलण्यासारखंच उरलेलं नाही, यांच्याबद्दल काय बोलायचं हे सांगणं कठीण झालंय। त्यांच्या आधी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल असंच एक भयानक स्टेटमेंट केलं होतं। सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही राज्यपालांचे स्टेटमेंट भयानक होतं। आता एक त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य आलंय असे पवार म्हणाले। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाची निवड घ्यायचा निर्णय हा घेतला गेला। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्यपालांच्याकडे पाठवला। राज्यपालांनी 2 वर्ष त्याच्यावर सही केली नाही आणि सभापतीची जागा रिक्त झाली आणि ज्या वेळेला सरकार बदललं, नवा मुख्यमंत्री आला, 2 दिवसाच्या आत त्या राज्यपालांनी ती निवडणूक घेण्याचा आदेश काढला। निवडणूक घेतली आणि हवा तसा त्या ठिकाणी अध्यक्ष आला असेल त्याचं समाधान त्या ठिकाणी व्यक्त केलं। राज्यपालासारख्या व्यक्ती एका समाजामध्ये 1 वर्षाच्यापूर्वी 1 भूमिका घेतात आणि 1 वर्षाच्या नंतर 2 भूमिका घेतात, हे राज्यपालांच्याकडून होत असेल तर लोकशाही पद्धतीवर लोकांनी विश्वास ठेवायचा कसा, हा प्रश्न असा त्या ठिकाणी आले। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।